आजपर्यंत तुम्ही देवी देवतांची अनेक मंदिरं पाहिली असतील, पण आज आम्ही तुमची भारतातील एका अशा मंदिराची ओळख करून देणार आहोत ज्याच्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। हे मंदिर कुकुरदेव मंदिर या नावाने ओळखलं जातं आणि या मंदिरात कुकुर म्हणजेच कुत्र्याची पूजा केली जाते। या मंदिरात केली जाणारी ही जगावेगळी पूजा आणि या मंदिराच्या स्थापनेमागची गोष्ट खरंच ऐकण्यासारखी आहे। हे कुकुरदेव मंदिर छत्तीसगड राज्याच्या दुर्ग जिल्ह्याच्या खपरी गावात आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात कुत्र्याची मूर्ती ठेवण्यात आली आहे आणि त्याच्या शेजारीच एक शिवलिंग देखील आहे। हे मंदिर पूर्णपणे एका कुत्र्यासाठी समर्पित केलं गेलं आहे आणि कुत्र्याची होणारी पूजा या मंदिराचं मुख्य आकर्षण आहे। जर मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर असं म्हणतात की फणी नागवंशी राज्यकर्त्यांनी 15व्या शतकात हे मंदिर बनवलं होतं। या मंदिराचा परिसर 200 मीटरचा आहे। मंदिराच्या गाभाऱ्यासोबतच मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना कुत्र्यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे। शिवमंदिरांमध्ये ज्याप्रमाणे नंदीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या मंदिरात शंकर देवांसोबत कुत्र्याची म्हणजेच कुकुरदेवाची पूजा केली जाते। श्रावण महिन्यात या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच जास्त असते। मंदिराच्या घुमटाच्या चारही दिशांना सर्पांची छायाचित्रे आहेत, सोबतच मंदिराच्या चारही बाजूंवर कोरलेले शिलालेखही दिसून येतील, पण ते एवढे स्पष्ट नाहीयेत। यांच्यावर बंजाऱ्यांची वस्ती, चंद्र, सूर्य आणि ताऱ्यांच्या आकृत्या बनवल्या गेल्या आहेत। या मंदिरात राम, लक्ष्मण, शत्रुघ्न यांच्या सोबतच एक गणपती बाप्पाची मूर्ती देखील स्थापन केलेली आहे। तसं बघितलं तर कुकुरदेव मंदिर हे एक स्मारक आहे जे एका प्रामाणिक कुत्र्याच्या आठवणीत बनवलं गेलं होतं। असं म्हणतात मालीगोरी नावाचा एक बंजारा आपल्या कुटुंबासोबत या गावात राहायचा। त्याने एक कुत्रा पाळला होता। एके वर्षी गावात दुष्काळ पडल्यामुळे मालीगोरीने गावातील सावकाराकडून कर्ज घेतलं आणि ते तो परत फेडू शकला नाही, त्यामुळे त्याला आपला प्रामाणिक कुत्रा त्या सावकाराकडे गहाण ठेवायला लागला। एका रात्री सावकाराच्या घरी चोरी झाली। चोरांनी लुटलेला किमती ऐवज गावातच एका ठिकाणी जमिनीत पुरून ठेवला। त्या कुत्र्याने चोरांना जमिनीत ऐवज पुरताना पाहिलं। दुसऱ्या दिवशी कुत्रा सावकाराला त्या ठिकाणी घेऊन गेला। कुत्र्याने दाखवलेल्या ठिकाणी सावकाराने खड्डा खणला आणि त्याला त्याच्या घरातून लुटलेलं सगळं किमती सामान परत मिळालं। कुत्र्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन सावकाराने मालीगोरीचा पूर्ण कर्ज माफ करून कुत्र्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला। सावकाराने मालीगोरीच्या नावे एक चिठ्ठी लिहिली आणि ती कुत्र्याच्या गळ्यात अडकवून त्याला मालकाकडे पाठवून दिलं। कुत्रा जेव्हा मालीगोरीच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला वाटलं हा सावकाराच्या इथून पळून आला आहे। याच रागात मालीगोरीने कुत्र्याला मारहाण केली आणि यात त्या बिचाऱ्याचा जीव गेला। नंतर त्याचं लक्ष कुत्र्याच्या गळ्यात अडकवलेल्या चिठ्ठीकडे गेलं। त्याने ती वाचली आणि त्याला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला। मालीगोरीने गावाच्या वेशीवरच कुत्र्याला पुरलं आणि त्याच ठिकाणी कुत्र्याच्या नावे स्मारक उभारलं। पुढे त्याच स्मारकाला मंदिराचं रूप देण्यात आलं आणि ते कुकुरदेव मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। मंदिराच्या पुढे मालीगोरी गावाची सुरुवात होते। या गावाचं नाव त्या बंजाऱ्याच्या नावावरूनच ठेवण्यात आलं आहे। लोकांची अशी श्रद्धा आहे की या मंदिरात दर्शन घेतल्याने रेबीज सारखे आजार बरे होतात, सोबतच कुत्रा चावण्याचं भयही नाहीसं होतं। या मंदिरात कुत्रा चावलेल्या व्यक्तींना आणलं जातं। या मंदिरात कुत्रा चावलेल्या व्यक्तींवर इलाज होत नाही, पण लोकांची अशी श्रद्धा आहे की इथे दर्शन घेतल्याने ते व्यक्ती लवकर बरे होतात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।